समाजाचा आग्रह पाहता सर्व इच्छुक उमेदवारांनी राखीव मतदारसंघ वगळता उमेदवारी अर्ज दाखल करावेत. मी सांगेन तेव्हा उमेदवारी मागे घ्यावी लागेल. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची खात्री आहे त्याच मतदारसंघात उमेदवार उभे करावेत असे आदेश मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव यांनी दिली. राज्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक रविवारी अंतर्बली सराठी येथे झाली. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेसाठी 160 उमेदवारांनी लढण्याची तयारी केली होती. सर्व उमेदवार या बैठकीस उपस्थित होते. यावेळी सोलापुरातून सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव, प्राध्यापक गणेश देशमुख, माऊली पवार यांच्यासह सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. मात्र 90% उमेदवारांनी निवडणूक आखाड्यात उतरण्याचे तर 10% उमेदवारांनी सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाच्या आग्रहाखातर सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची खात्री आहे त्याच ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे आदेश दिले आहेत. त्या मतदारसंघांची यादी जरांगे हे अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जाहीर करणार आहेत. ज्या उमेदवारांचे नावे आहे त्यांनी अर्ज कायम ठेवावा तर इतरांनी आपले अर्ज मागे घ्यावेत अशा सूचना केल्या आहेत. ज्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे त्या सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्याची माहिती समन्वयक राजन जाधव यांनी दिली. SC आणि ST या राखीव जागी उमेदवार उभे न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला साथ देऊन सत्ताधारी पक्षाच्या पर्यायाने भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करा अशा सूचना जरांगे यांनी केल्या आहेत अशी माहिती मराठा समन्वयक प्राध्यापक गणेश देशमुख यांनी दिली आहे.